पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती, रोज नवीन अपडेट समोर येते आहे. आज पुणे येथील वानवडे पोलीस स्टेशन इथे पूजा चव्हाण यांच्या चुलताजी शांता राठोड या आलेल्या आहेत, गुन्हा नोंद करून घेण्यासाठी आलेले आहेत. मात्र त्यांनी पोलिसांकडे जबाब दिलेला आहे आणि पोलिसांनी तो नोंदवणीसुद्धा घेतलेला आहे. मात्र गुन्हा काही तांत्रिक अडचणी सांगून पोलीस नोंदवून घेत नाही आहेत आणि यामुळेच त्यांच्यासोबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यासुद्धा आहेत आणि शांता राठोड आणि तृप्ती देसाई आणि काही कार्यकर्ते हे वानवडी पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी खास बातचीत केलेली आहे की नेमका काय जबाब नोंदवलेला आहे आणि या जबाबामध्ये कुणाकुणाची नावं शांता राठोड यांनी नोंदवून घेतलेली आहेत ते ऐकूयात. आम्ही आज पूजाच्या मृत्यूला कमीत कमी 18 दिवस होऊन गेलेले आहेत. अजूनही पूजाला न्याय मिळाला नाही आहे. न्याय मिळण्यासाठी आम्ही मोठ्या अपेक्षेने माननीय पी आय साहेबांकडे आलो की आता तरी कमीत कमी साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून जो दोषी कोणी असेल त्यांच्यावर कायदेशीर रितसर कारवाई करून गुन्ह्याची नोंद घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. बाकी काही पूजाचे आई वडील सर दुःखात आहे. दुःखात माणूस कोणतीच भूमिका मांडू शकत नाही आणि त्यांना काय बोलावं हा प्रश्न पडतो. त्यांच्याशी आपण काय चर्चा करणार? जी चर्चा करायची होती त्यांचं म्हणणं आहे की आपल्या सामान्य माणसाला न्याय मिळत नाही म्हणून त्यांचा ठाम निर्णय की आमच्या मुलीची जी तक्रार आहे आम्हाला करायची नाही. न्याय मिळतच नाही ना, तक्रार करून काय उपयोग असं त्यांचं म्हणणं आहे. जो कोणी दोषी असेल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माननीय वनमंत्री संजयभाऊ राठोड, अरुण राठोड, विलास चव्हाण यांच्या तिघांचे नाव आहेत व इतर. आमचा शेवटचा पाऊल आहे की जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन समोरून जाणार नाही. आमची एवढीच विनंती आहे माननीय साहेबांना की आमचा गुन्हा नोंद करून घ्यावा व आमच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. पोलिसांचं म्हणणं होतं की आजपर्यंत कोणी नातेवाईक समोर येत नाहीत त्यामुळे गुन्हा दाखल करायला खूप अडचणी येत आहेत. मग आज त्यांच्या नातेवाईक ज्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी आहेत त्या शांता राठोड आमच्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात आल्या. त्यांनी आमच्या मदतीने इथं वानवडी पोलीस स्टेशनला येऊन जबाबी दिलेला आहे. पोलिसांनी सहकार्य करून पूर्णपणे त्यांना जो काही जबाब द्यायचा होता तो जबाब घेतलेला आहे. फक्त आमच्या पोलिसांना हीच विनंती आहे की 18 दिवस झालेत, आता काही चौकशी करायची गरज नाहीये, तातडीनं गुन्हा दाखल व्हावा. उद्धव साहेब ठाकरेंना हीच विनंती असेल. आपण जसा राजीनामा घेतला तसाच आता गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आपण आदेश द्यावेत. पोलिसांवर सुद्धा प्रचंड दबाव असेल कारण ज्यांच्यावर आरोप होत होते ते मंत्रीपदावर होते परंतु काही कालावधीपूर्वी त्यांचा राजीनामा झालेला आहे. त्याच्यामुळे तातडीनं गुन्हा दाखल होऊ शकतो. महाविकास आघाडी सरकारने तातडीनं गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही इथून हलणार नाही आणि पुणे पोलिसांवरही कदाचित दबाव असू शकतो. पोलिसांनी आम्ही जेव्हा आलो तेव्हा तातडीनं जेव्हा त्यांनी सांगितलं की तक्रारी अर्ज द्या पण तक्रारी अर्ज आम्ही देणार नाही, आम्हाला फिर्यादच द्यायची असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सहकार्य केलं, जबाब घेतलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की पोलिसांनी जर जबाब घेतलाय तर आता नातेवाईक जेव्हा जबाब देतात तेव्हा दखलपात्र गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करण्यास कुठलाही अडथळा नसतो. हा जो काही 18 दिवसात फरक जाणवतोय, मंत्र्यांचं नाव आलं म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, मंत्र्यांचं नाव आलं म्हणून जे आहे त्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये समोर आल्या. त्यामुळे आता प्रकरण न दाबता हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलिसांना जे काही साहित्य पाहिजे होतं जबाबाचं ते नातेवाईकांकडून मिळालेलं. मुख्यमंत्री जागेवा, 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 मुख्यमंत्री जागेवा, 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 मुख्यमंत्री जागेवा.